अशोक सराफ, दुसरा लक्ष्मीकांत बेर्डे. आता येणार आहे किशोरीताई तुमच्याकडे. तुमच्या मते काय आहे लक्ष्मीकांत बेर्डे? मी जेव्हा या क्षेत्रात आले, माझा पहिला सिनेमा होता प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आणि त्यात तो माझा हिरो होता. म्हणजे लक्षा ह्या करिअरचा माझा फर्स्ट हिरो. आणि तो म्हणजे त्याच्याबद्दल मी ऐकत होते फक्त. तू ज्याच्यावर काम करतेस ना, तो 22 पिक्चरमध्ये काम केलं त्याने. म्हटलं बरं, सुपरस्टार आहे तो हि मराठी सिनेमाचा. म्हटलं बरं, 22 मुलींना त्यांनी इंट्रोड्यूस केलं प्रत्येक सिनेमात. म्हटलं रिपीट नाही केलं का कोणाला? म्हटलं मी पण इंट्रोड्यूस होते त्याच्याबरोबर, रिपीट करेल ना तू पुढे कधी. तर त्याच्याबरोबर एक छान किस्सा घडला होता. मी माझा पहिला सिनेमा, हिरोईन लुना घेऊन चालली आहे जंगलातनं, ते पण वसईच्या जंगलामध्ये असं काहीतरी शूटिंग होतं. नकली गुंड त्याने भाड्याने मागवली होती आणि तो हिरो म्हणून त्यांच्यावर अटॅक करणार आणि मला वाचवणार. आणि गेले, थांबले, गुंड आली आणि मी आपलं बचाव 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 ओरडतीये. तर तो कट कट कट, अगं हा हिंदी सिनेमा नाही आहे, मराठी सिनेमा, वाचवा वाचवा ओरडायचं होतं. टॉन्टिंग वगैरे पण असायचं, पण निवेदिता म्हणाली तसं निरागस असल्यामुळे ना कोणाला काही वाटायचंच नाही. म्हणजे अरे ही आली बघ, रशियन आली, रशियन तिच्याकडनं फार मराठीची अपेक्षा करू नका वगैरे असं म्हणायचं. पण मला ते अजिबात कधी वाटलं नाही त्याच्याबद्दल काही वाईट. यू आर सच अ डार्लिंग. आज आम्ही मिस करतोय खरं तर मामांना, अशोक सराफ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. लक्ष्मीकांत बेर्डे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, एक हरहुन्नरी नट. आपल्याभोवती सतत माणसांची गर्दी असली पाहिजे हा त्याचा अट्टहास. आणि तो माणसं जमवायचा, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, हजर जबाबी एक नंबरचा. त्यामुळे काय होतं, तो माणसं त्याच्याकडे जमायची, त्याच्याबरोबर राहायला नेहमी उत्सुक असायची, हा त्याचा अतिशय प्लस पॉईंट होता. हा साहित्य संघात नोकरी करायचा त्यावेळेला. त्यावेळेला तो नट होईल अशी कुणालाही कल्पना नव्हती. एक जिद्द, आणि या जिद्दीनं आपण नट होणार, आपण याप्रमाणे होणार, त्यावेळेला त्याचा आदर्श म्हणजे मी. आणि त्याच्यानंतर त्याने ठरवलं की मी होणार, तर एक दिवशी मी ह्याच्यासारखंच होऊन दाखवणार असं त्यांनी बोलून दाखवलं लोकांकडे, हे मला नंतर कळलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी निश्चित बोलून दाखवल्याप्रमाणे केलं. त्यांनी एक स्वतःचं स्थान निर्माण केलं. अशी ही बनवाबनवीमध्ये केलेली ती बाई, बाईच्या ड्रेसमध्ये त्यांनी केलेला जो परशा जो होता, हा कुणालाही न विचारता येणाऱ्यासारखा होता. म्हणजे असा एक रिस्ट्रेंड, ज्याला एक कॉमेडी म्हणू आपण. लक्ष्मीकांत बेर्डेचा कुठला रोल म्हणता येत जर कुठेतरी, तर मला आवडणार त्याचा तो रोल. असा माणूस मी, मला तरी कधी दुसरा मी कुठे पाहिलेला नाही. त्याच्या जाण्याने मात्र मी एक चांगला मित्र गमावला, याबद्दल मात्र निश्चित मला म्हणता येईल. नमस्कार 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 मंडळी, वा वा, धन्यवाद. बंद करायचं, एक बटन पण आहे त्याला. तर मंडळी, मला अतिशय मनापासून आनंद होतो, बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय. खरं तर गुलकंद केबल नेटवर्कवरती आमच्या इकडे एक भविष्य सांगणारे माणूस असतात, ते येत असतात, पण आज ते एका वेगळ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर अतिशय मनापासून त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चंद्रविलास फुकलेले यांच्यासाठी. या नमस्कार हुकलेले. नमस्कार. कुठं हुकले होते एवढे दिवस? एटीएमच्या लाईनीत उभवतो. अरे बाप, तुम्हालाही सेम प्रॉब्लेम ना? हा सेम, काय करायचं. नाही परवा दिवशी तुम्ही एटीएमच्या लाईन मध्ये उभा होता, ठीक आहे, ते टेम्परल घ्यायची काय करत होते? नाही बायको, म्हणली नंबर लावून या. अच्छा, खूप लाईन असती. अच्छा, नाही नाही, तिकडे नाही जायचं, वेगळी इकडे जायचं. बरं, हे काय आणलंय हातात तुम्ही? हे साधारण हे मला लागतं मधी मधी. काय असतं हे साधारण? हे पत्रिका आहेत सगळ्यांची, जसं असेल ते. नाही ऐका ना, स्क्रिप्ट आहे पत्रिका आहे म्हणून मध्ये वाचता. लाज आहे का तुम्हाला? चंद्रविलास फाजील. तर चंद्रविलास, तुमचं मनापासून स्वागत. आणि तुम्ही वेगवेगळ्या लोकांचे भविष्य सांगतच असता, आपल्याला माहिती आहे. आज बरेच लोक आलेले आहेत, त्यांचे भविष्य सांगाव. पण हे काय व्हायचं, पूर्वी कार्डावरून सांगायचे, पण आज ह्यांनी एक मशीनच आणलं एटीएमचं. कारण आता सगळीकडे व्यवहार एटीएमचेच चालू आहेत, म्हणून
हे करंट सिच्युएशनवर तुम्ही काहीतरी ह्याच्यातनं भविष्य सांगणार म्हणे? हो हो. अरे बापरे, काय कोणाकोणाचं भविष्य सांगणार आहे आज? म्हणजे मी सांगेल त्यांनी यायचं, पासवर्ड दाबायचा, टाकायचा इकडे टाकायचा, आणि नंतर आपापली एक वस्तू मिळेल. अच्छा, जे येईल ते भविष्य आहे त्यांचं? त्यांचं ते भविष्य. आयुष्यपद, खतरनाक कॉन्सेप्ट. कोणाचं सांगताय पहिले? महेश कोटरे सरांचं? हा, सरांचं पहिल्यांदा सांगतो. या सर, महेश कोटरे. पोपट आहे आणि चांगला नाही जोक झाले तर ह्यांचा पोपट आहे. पासवर्ड दाबा. अच्छा, पासवर्ड इथं टाकायचा, टाकायचा असा. हा, हे दिसत नाही कोणाला असं आहे. पासवर्ड काय म्हणतो? तुमचा जो असेल तो असा मनातला म्हणा. हा सर, पाच अक्षरे असणार आम्हाला माहिती. खतरनाक टाकलाय पासवर्ड, आता बघू काय वस्तू येते. काहीतरी आलं रे. ओ, काय आलं? 64 GB SD कार्ड. 64 GB मेमरी कार्ड मिळालंय सरांना. मेमरी कार्ड कशासाठी दिलंय तुम्ही? मेमरी कार्ड यासाठी दिलं की सर लगेच विसरतात. हा, त्यांच्या लक्षात राहत नाही. म्हणजे काय? समोरचा माणूस लक्षात राहत नाही, त्याचं नाव लक्षात राहत. हे आम्ही ऐकलंय तुम्हाला नाव लक्षात. एकदा ते अग्रीमेंट करायला गेले होते तर घरमालकच नाव विसरले, त्यांनाही विसरले. कदाचित त्यांचं प्लॅन असू शकत. म्हणून म्हटलं हे मेमरी कार्ड दिलंय म्हणजे ते कधीच विसरणार नाही, लक्षात राहतील सगळं. वा, 64 GB मेमरी कार्ड. एवढं मोठं मेमरी कार्ड म्हणजे फोन तर असाच घेऊन फिरायला त्यांना आता टाकायचं म्हणल्यावरती. वा सर, थँक्यू. आता तुम्ही हे घेऊन जाऊ शकता आपल्या घरी. आणि आता पुढचं कोणाचं तुम्ही भविष्य सांगू शकता? निवेदिता ताई. निवेदिता सर आप यांचं पण आहे. आम्हाला कळला पासवर्ड, अशोक मामा. अयो, काहीतरी आलं आलं. ओ हो, माय गॉड. वा वा वा, गुलाबाची फुलं. पंडितजी, भविष्य सांगताय का मनातल्या गोष्टी सांगताय? हा, गुलाबाची फुलं. गुलाबाची फुलं म्हणजे हे कशासाठी असं? हा, सुगंध घेण्यासाठी. अच्छा, सुगंध म्हणजे त्यांना फ्रेश वाटावं म्हणून? नाही नाही नाही. मग काय होतं, ते एकदा बोलायला लागलं की समोरच्याला बोलूच घेत. त्यामुळं बोलत असताना मध्ये सुगंध घेतला तेवढा पॉज मिळेल आणि समोरचा व्यक्ती थोडा बोलेल, याच्यासाठी गुलाबाची फुलं. वा, फार छान. तर आता हे तर छानच अप्रतिम. आता कोणाचं सांगणार आहे आपण भविष्य? आता पाटकर सरांचं सांगतो. पाटकर सर, या सर. स्लॅपस्टिक असा आहे तो. आयुष्यपदा काय? ओ, एफोर्स आले. एफोर्स, एफोर्स काय हो? हे वेफर्स. हे कशासाठी वेफर्स? हे रात्र काय काय कसं आहे, सकाळचा चहा म्हणू नका, दुपारचं जेवण म्हणू नका, नाश्ता म्हणू नका, रात्रीचं जेवण म्हणू नका, यांना वेफर लागतात. मच्छी मटण खायचं असलं तरी बाजूला वेफर्स पाहिजेत. असं खरंय सर, हे आम्ही ऐकलंय. खरंय खरंय, हे पण ही सवय सुद्धा माझ्या मोठ्या भावाने मला लावली आहे. अच्छा, पण चांगली. सकाळी पेपर वाचता का वेफरवरच काम भाग? त्याचं लिहिलं असेल तर ती वाचतो. वा वा, पण वेफर पाहिजे. वा वा, खतरनाकच तुम्ही सांगता राव भविष्य राव, आम्हाला तर तुमच्यावर विश्वासच बसलाय. आता कोणाचं सांगताय तुम्ही? किशोरी आंबे. किशोरी आंबे मॅडम, या. वा, हो हो, तुमचा पासवर्ड काय असेल तर लईच गीच मिडकाल. अयो, काय तर आधी झालं हे काय? अयो, फोन ते आपण करायचो का नाही? काडेपिटीचा फोन. तसा तसा फोन येतो. काडेपिटीचा फोन का आला तिथून? हॅलो हॅलो हॅलो, बोला. हॅलो हॅलो, माझा आवाज येतो तुम्हाला? येतो येतो. आयुष्य पण खतरनाक. कस काय हे का काडेपिटीचा फोन का? नाही, कारण काय, यांना एकदा फोन आला की अर्धा तास ठेवत नाही, त्या बोलतच असतात. आणि त्यातल्यातच समोरचा फोन येत असेल तर त्याला सांगतात अर्ध्या तासानं कर. मग तो माणूस एकदा सुरू झाला बोलायला का, या थांबतच नाही. तो म्हणतो, बाई आहो, माझं बिल वाढतंय, तुम्ही थांबा.
अर्धा तास फोनवर बोलायची सवय त्यांना, म्हणून ह्यो काडी पिटी. याचं काही बिल नाही येत, काय नाही, एन्जॉय पण होती, बोलणं पण होतं. एन्जॉय पण होती, वा वा, हे जे काय व्याकरण जे काय आपलं. काडीपिटीचा फोन तुम्ही नक्कीच तुमच्या बरोबर कॅरी करू शकता. तुमचा नंबर द्या मला.